हाय फ्रेंड्स मी उठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण आज म्हणजेच तेरा जानेवारी दोन हजार एकवीस रोजी महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाने पोलीस भरतीच्या संदर्भात नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे आणि काही दिवसांपूर्वीच त्यांनी एक पोलीस भरतीचा जी आर काढला होता तो रद्द केलेला आहे आणि आता त्याच्यामधल्या काही गोष्टी सुधारित करून हा नवीन जी आर प्रसिद्ध केलेला आहे तर काय गोष्ट म्हणजे कशामध्ये बदल केलेला आहे ते आपण सर्व जी आरमध्ये माहिती पाहणार आहोत आणि या जी आरची पी डी एफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर डब्ल्यू 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 विठ्ठल जोशी डॉट कॉम या वेबसाईटवर मी या जी आरची पी डी एफ दिलेली आहे आणि त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पोलीस भरतीसाठी जर तुम्हाला ऑनलाईन टेस्ट सिरीज लावायची असेल तर प्ले स्टोअरवरून परीक्षा हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर प्ले स्टोअरवरून परिचय हे ॲप डाउनलोड करा आणि विठ्ठल चाळीस आठवड वापरून चाळीस टक्के डिस्काउंट मिळवा तर या ठिकाणी पहा माननीय सर्वोच्च न्यायालयाने सिव्हिल अपील इथं क्रमांक दिलेलं आहे नऊ नऊ दोन हजार वीस रोजी एस ई बी सी आरक्षणास दिलेल्या अंतरिम स्थगितीच्या आदेशास अनुसरून सन दोन हजार एकोणीसमधील पोलीस भरतीसंदर्भातील करावयाची कार्यवाही या जी आर मधील महत्वाचा तेवढाच भाग मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे बाकीचं काय वाचून दाखवत नाही तर या ठिकाणी पहा पहिला मुद्दा काय सांगितलेला आहे ते तर पहिला मुद्दा असा सांगितलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ नऊ दोन हजार वीस रोजी सिव्हिल अपील व इतर याचिका यामध्ये दिलेल्या अंतरिम स्थगिती आदेशास अनुसरून सन दोन हजार एकोणीसच्या या वर्षातील पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह सिपाई व राज्य राखीव पोलिस बल सिपाई या संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातील म्हणजेच ए सी बी सी आरक्षित ठेवण्यात आलेली पदे खुल्या वर्गात वर्ग करण्यात यावीत त्याच्यानंतर सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्गातून पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई व राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरती दोन हजार एकोणीस साठी अर्ज केलेल्या अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना सामान्य प्रशासन विभाग मधील तरतुदी लागू राहतील त्यानुसार संबंधित उमेदवारांना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे म्हणजेच ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र प्राप्त करून त्यांच्या इच्छेनुसार या भरतीसाठी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा लाभ घेऊन या भरती प्रक्रियेत सहभागी होता येईल म्हणजे आधीच्या जी आरमध्ये हा मुद्दा नव्हता तर हा मुद्दा त्यांनी नवीन ॲड केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे जे ए सी बी सीचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडे जर डब्ल्यू एस सर्टिफिकेट असेल तर ते डब्ल्यू एसच्या आरक्षणाचा फायदा घेऊ शकतात त्याच्या खाली दिलेला आहे सामाजिक व शैक्षणिक माद्रास प्रवर्गातून पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई व राज्य रा, राखीव पोलिसभर शिपाई भरती दोन हजार एकोणीससाठी अर्ज सादर केलेल्या तथापि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठीचा ई डब्ल्यू एस लाभ न घेऊ इच्छिणाऱ्या मात्र खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या आटी व शर्तींची पूर्तता करत आहेत अशा उमेदवारांचे अर्ज खुल्या प्रवर्गातून विचारात घेण्यात यावेत म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ई डब्ल्यू एसचा लाभ घ्यायचा नाही त्यांचा विचार हा ओपनमधून म्हणजेच खुल्या प्रवर्डातून करावा असं स्पष्ट दिलेलं आहे आणि मग खुल्या प्रवर्डाच्या ज्या आठटी शर्टी आहेत त्या त्यांना पूर्ण कराव्या लागतील म्हणजे फी खुल्या प्रोवडाची भरावी लागेल वयाची आठ खुल्या प्रवर्डाचीच पाहिजे त्याच्यानंतर पोलीस शिपाई पोलीस शिपाई चालक कारागृह शिपाई राज्ये राखीव पोलीस शिपाई भरती दोन हजार एकोणीसमधील प्रक्रियेच्या वरीलप्रमाणे सुधारित कार्यपद्धतीबाबत संबंधित घटक प्रमुखांकडून शुद्धीपत्रक निर्गमित करून वरीलप्रमाणे सूचना सर्व संबंधितांना देण्यात याव्यात तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे म्हणजेच डब्ल्यू एस लाभ घेऊ इच्छिणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक माद्रास प्रवर्गातील उमेदवारांना याबाबतचे प्रमाणपत्र प्राप्त विविध प्राधिकरणाकडून प्राप्त करून सादर करण्यासाठी त्याचप्रमाणे खुल्या प्रवर्गातून भरती प्रक्रियेत समाविष्ट होऊ शकणाऱ्या सामाजिक व शैक्षणिक माद्रास प्रवर्गातील उमेदवारांना खुल्या प्रवर्गासाठी असलेल्या परीक्षा शुल्काची रक्कम अदा करण्यासाठी आवश्यक फरकाची रक्कम फी शुल्क भरण्यासाठी शुद्धीपत्रकाच्या दिनांकापासून पंचेचाळीस दिवसांची मुदत देण्यात यावी म्हणजे जे विद्यार्थी ओपनमधून जातील त्यांना ओपनचीच फी भरावी लागेल आणि जो फरक आहे फीचा तो भरावा लागेल म्हणजे आधीचा जी आर आणि या जी आरमध्ये एकच फरक आहे की डब्ल्यू एचचा फायदा सी बी सी आरक्षण आरच्छन, आरक्षणामधून ज्यांनी फॉर्म भरला होता त्या विद्यार्थ्यांना घेता येणार आहे एवढाच उडले त्यांनी या जी आर मध्ये नवीन केलेला आहे बाकीची माहिती आधीचीच आहे त्याच्यानंतर तर त्याच्या खाली असं दिलेलं आहे वरील सूचना या माननीय सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली सिव्हिल अपील क्रमांक व इतर याचिकांमधील निर्णयाच्या तसेच राज्य शासनाने या कामी देण्यात आलेली अंतरिम स्थगिती उठवण्याकरिता दाखल केलेल्या अर्जाच्या निर्णयाच्या अधीन राहतील आणि त्याच्यानंतर हा शासन निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालय सिव्हिल यांच्या याचिकामधील अंतिम अंतरिम निर्णयाच्या किंवा अंतरिम स्थगिती उठवण्याच्या अर्जाच्या अंतिम निकालापर्यंत लागू राहील त्याच्यानंतर वरील निर्णय निर्णयाची अंमलबजावणी पोलीस महासंचालक यांनी तात्काळ करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल शासनाकडे सादर करावा तर याच्यामध्ये एक लक्षात ठेवा की जेव्हा शुद्धीपत्र येईल तिथून पुढे पंचेचाळीस दिवस आपल्याला यासाठी भेटणार आहे की जो फीचा फरक आहे किंवा इथं वर जी माहिती दिलेली आहे त्यासाठी पंचेचाळीस दिवसांची मुदत दिलेली आहे म्हणजे त्यांनी या चार पाच दिवसात जरी शुद्धीपत्र काढलं तरी तिथून पुढे पंचेचाळीस दिवस म्हणजे पन्नास दिवस परीक्षा होणारच नाही आहे आणि तिथून पुढे त्यांना प्रोसेसला वेळ लागेल म्हणजे साधारणपणे ते पन्नास आणि प्रोसेसला कितीही त्यांनी गतीने म्हणजे प्रयत्न केला तरी एक पंधरा ते वीस दिवस जातील म्हणजे सत्तर दिवस म्हणजे स दोन महिन्यापेक्षा जास्त कालावधी हा परीक्षा घेण्यासाठी ॲक्च्युअल परीक्षा होण्यासाठी लागणारच आहे हे लक्षात घ्या उमेदवारांनी तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आणि नवीन या जी आरमध्ये एकच आहे की मराठा आरक्षणामधून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांना ई डब्ल्यू एचचा लाभ घेता येईल एवढाच ये फक्त बदल त्यांनी केलेला आहे बाकीचे सर्व नियम आधीचेच आहेत फीचा जो फरक आहे तो भरायचाच आहे आणि ओपनमधून गेला असाल तर ओपनचं जे वयाची आट आहे ती पूर्ण करणं आवश्यक आहे तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत इतर व्हॉट्सअप ग्रुपवर आणि टेलिग्राम चॅनलवर जास्तीत जास्त शेअर करा आणि विठ्ठल जोशी माझं चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच